माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील. विषय गणित, वर्ग तिसरा, आणि घटक आहेत तीन अंकी संख्या ओळख. तीन अंकी संख्या ओळख. सारणीत दाखवल्याप्रमाणे मणी तारांमध्ये योग्य तेवढी मणी घाला. संख्या अंकात व अक्षरात लिहा. या ठिकाणी एकक, दशक, शतकचे काही वस्तू दिलेले आहेत आणि या ठिकाणी एकक, दशक, शतकचे मणी तारांमध्ये काही मणी दिलेले आहेत. म्हणजे जेवढे एकक असतील तेवढे मणी एकक तार एकक मणी तारामध्ये टाकायचे आहे, जेवढे दशक असतील तेवढे मणी दशकमध्ये टाकायचे आहेत आणि जेवढे शतक असतील तेवढ्या मणी शतकमध्ये टाकायच्या आहेत. आणि संख्या अंकात लिहायच्या आहेत आणि अक्षरातसुद्धा लिहायच्या आहेत. पहिल्या उदाहरणामध्ये एकक किती आहे 4, दशक किती आहे 5, शतक किती आहे 2, म्हणजेच 254 आणि अक्षरात 254. दुसऱ्या उदाहरणामध्ये एकक किती आहे 7, दशक किती आहे 1 आणि शतक किती आहे 6, म्हणजेच 617, अक्षरात 617. आता या ठिकाणी एकक किती आहे 1, दशक किती आहे 3, शतक किती आहे 4, म्हणजेच 431, अंकात लिहायचं आहे आणि अक्षरातसुद्धा लिहायचं आहे. अशा प्रकारे दुसऱ्या उदाहरणामध्ये एकक किती आहे 2, मग एकक मणी तारामध्ये 2 मणी टाकायच्या आहेत. दशक किती आहे 4, दशक तारामध्ये 4 मणी टाकायच्या आहेत. आणि शतक किती आहे 7, शतक तारा मणी तारामध्ये 7 मणी टाकायचे आहेत. आता कोणती संख्या तयार झालेली आहे या ठिकाणी 742, मग अक्षरात लिहायचं आहे 742. आता या ठिकाणी एकक किती आहे 8, मग मणी तारामध्ये 8 मणी टाकायच्या आहेत. दशक किती आहे 0 आणि शतक किती आहे 8, मग शतक मणी तारामध्ये 8 मणी टाकायच्या आहेत आणि संख्या लिहायची आहे, अंकात लिहायची आहे 808, अक्षरात लिहायचं आहे 808. त्यानंतर खालील उदाहरणामध्ये एकक किती आहे 5, मग एकक मणी तारांमध्ये 5 मणी टाकायचे आहेत. दशक किती आहे 8, मग दशक मणी तारांमध्ये 8 मणी टाकायचे आहेत. शतक किती आहे 5, मग या ठिकाणी कोणती संख्या तयार होईल 585, अंकात लिहायचं आहे 585 आणि अक्षरात लिहायचं आहे 585. आता या उदाहरणामध्ये किती एकक आहेत 9, मग एकक मणी तारांमध्ये 9 मणी टाकायच्या आहेत. दशक किती आहे, दशकसुद्धा 9 आहेत, म्हणजेच दशक मणी तारांमध्ये 9 मणी टाकायच्या आहेत. शतक किती आहे 4, तर शतक तारा मणी तारांमध्ये 4 मणी टाकायच्या आहेत. आता या तयार झालेली संख्या अंकात आपल्याला लिहायची आहेत. चारशे 499, अक्षरात लिहायचं आहे 499. खालील उदाहरणामध्ये एकक किती आहे
शून्य म्हणजेच काहीच नाही। दशक किती आहेत? 9। मग दशक म्हणजे तारांमध्ये 9 मणी टाकायच्या आहेत। आणि शतक किती आहे? 1। शतक म्हणजे तारांमध्ये 1 मणी टाकायचा आहे। आता कोणती संख्या तयार झालेली आहेत? 190। अंकात लिहायचं आहे 190, अक्षरात लिहायचं आहे 190। धन्यवाद।